नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या इनोव्हेटिव्ह सेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण वेगवेगळ्या शॉर्टकट ट्रिक्स आपण समजून घेणार आहेत तर मी सर्वांना विनंती करतो प्रत्येकाने पेपर पेन्सिल घेऊन बसा मी तुम्हाला काही एक्सरसाइज पण देणारे ह्या व्हिडिओच्या ट्रिक्स समजल्यानंतर आणि म्हणून प्रत्येकाने पेपर पेन्सिल घेऊन बसा स्क्वेअर्स अँड स्क्वेअर रूट हा आपल्या आजच्या डिस्कशनचा टॉपिक आहे आता बघा मागच्या बऱ्याच चर्चांमध्ये मी तुम्हाला बोललेलो आहे कि वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक आपण शिकत असताना आपल्या तीस पर्यंतचे वर्ग आपले पाठ पाहिजे तीस पर्यंतचे वर्ग आपले जर पाठ असतील तर ॲटोमॅटिक आपले त्यांचे वर्गमूळ देखील पाठ होतात जस एकाचा वर्ग हा एक आहे तर एकाच वर्गमूळ एक आहे दोनाचा वर्ग चार आहे तर दोनाचं वर्ग वर्ग चा वर्गमूळ दोन आहे तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे बघा वर्गाची विरुद्ध क्रिया वर्गाची विरुद्ध क्रिया काय मित्रांनो वर्गमुळे लक्षात घ्या वर्गाची विरुद्ध क्रिया ही आहे तुम्हाला या स्क्रीनवर दिसेल तुम्हाला तीस पर्यंतचे वर्ग लिहिले आहेत म्हणजे या ठिकाणी मी जर म्हणतोय तीसच वर्गमूळ हे जर नऊशे याचाच अर्थ वर्गमुळात नऊशे याची जर किंमत विचारली तर याची किंमत तुमची उत्तर यायला पाहिजे तीस हे वर्गमुळाच सिम्बॉल आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यात जर सातशे चौऱ्याऐंशी टाकले तर याचं लगेच पटकन उत्तर आपल्याला यायला पाहिजे हा कोणाचा वर्ग आहे हा बावीसचा वर्ग आहे आणि म्हणून तुमचे तीस पर्यंतचे वर्ग व्यवस्थित पाठ पाहिजे अशी अपेक्षा मी नेहमी करत आलेलो आहे मागच्या सर्व्या डिस्कशन्स मध्ये मी याची चर्चा तुमच्याशी केलेली आहे तर पटकन हा जो चार्ट तुमच्या समोर आलेला आहे हा जसाच्या तसा तुमच्या वहीवर उतरवून घ्या चला पटकन आजचं हे लाईव्ह सत्र हे फार स्पेशल आहे याला खूप सिन्सिअरली घ्या आज जर तुम्ही सिन्सिअरली जर या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमच्या गणिताचे कमीत कमी पंधरा ते सोळा प्रश्न त्या ठिकाणी नक्की होणार आहे पंधरा ते सोळा प्रश्न एक दोन नाही म्हणते मी तुम्हाला येस वर्ग आणि वर्गांशी संबंधित असलेले प्रश्न पुन्हा घन आणि घनांशी संबंधित असलेले प्रश्न गुणाकाराच्या वेगवेगळ्या पद्धती काही वर्ग आणि वर्ग मूळवर असलेले काही स्पेशल क्वेश्चन या सर्व गोष्टींची चर्चा आजच्या सत्रामध्ये असणार आहे त्यामुळे आजचं सेशन हे फार महत्वाचं आहे आजचं सेशन जर प्रामाणिकपणे आपण जर केलं तुम्ही लिहित राहा मी बोलत असताना तुम्ही हे लिहित राहा हा चार्ट तुम्हाला कम्प्लीट करायचंय आजचं सेशन जर तुम्ही हे व्यवस्थित केलं तर तुमचे पंधरा कमीत कमी पंधरा आणि गणितामध्ये आपल्याला एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातात पंधरा प्रश्नांची सोय मी तुमची आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये करणार आहे सेशन हे लांबलचक असेल तरी ते सेशन बघा त्रास झाला तर तो सहन करा कारण की त्रास सहन केल्याशिवाय काहीच मिळत नाही आधी हाताले चटका मग मिळते भाकर लक्षात घ्या तो सहन करा पंचवीस तीस पर्यंतचे वर्ग केलेले आहेत मला पूर्ण कल्पना आहे तुम्ही ते पुढे लोटतायत का पुढे लोटतायत उद्या करू उद्या करू उद्या करू करू नका तस तीस पर्यंतचे वर्ग पाठ कारण या अनुषंगाने तुमच्या दोन गोष्टी होणार आहेत वर्ग तर पाठ होतील पुन्हा वर्ग मोड देखील पाठ होणार आहेत याच्यावर कसे क्वेश्चन विचारले जातात ते बघू आपण म्हणजे जर सिंपल जर प्रश्न विचारला मी याच्यावर आणि प्रत्येकाने प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा सिंपल जर मी प्रश्न विचारला की वर्गमुळात पाचशे एकोणतीस अधिक वर्गमुळात दोनशे एकोणनव्वद अधिक वर्गमुळात दोनशे पंचवीस असा प्रश्न पोलीस भरतीचा प्रश्न होईल मग हे जर तुम्हाला माहिती असेल की या संख्या कोणत्या संख्येच्या वर्ग संख्या आहेत तर तुम्हाला पटकन त्या ठिकाणी म्हणता येईल की हे तेवीसचा वर्ग आहे सर हा सतराचा वर्ग आहे आणि हा पंधराचा वर्ग आहे तेवीस आणि सतरा यांची बेरीज होते चाळीस चाळीस अधिक पंधरा म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी पंचावन्न येणार आहे पंचावन्न तुम्ही पर्याय हा शोधाल पर्याय कुठे पर्याय चा तुम्हाला माझं मानणं पटत असेल तर पटकन चॅटबॉक्स मध्ये येस म्हणास स्वतःला जाणून बुजून थोडस अनकम्फर्टेबल करा त्याच्याशिवाय तुमच्यामध्ये असलेल्या हिडन पोटेन्शियल बाहेर येणार नाही असा संदेश तुम्ही कायम द्या तुम्हाला स्वतःला द्या इतरांचा जाऊ देत स्वतःला द्या कि हा या पोलीस भरतीचा अटेम्प्ट माझा शेवटचा अटेम्प्ट आहे बघा कस जोरात काम होईल जिजाऊच्या माध्यमातून तुम्हाला इतकं चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी दिलं जात संदीप सर वेळोवेळी तुम्हाला लेक्चर्स अटेंड करा डिसिप्लिन मध्ये रहा कोणाचं लेक्चर आहे कोणाचं लेक्चर नाहीये या सर्व सूचना देतायत तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ग्रुपवर साधा रिस्पॉन्स देखील देत नाहीयेत सरांना बरं याच्याने त्यांचा काहीच वैयक्तिक फायदा होणार नाहीये जिजाऊचं हे कायम ध्येय राहिलेलं आहे की तळागडातील विद्यार्थी हा प्रशासकीय सेवेमध्ये जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी हे विनामूल्य मार्गदर्शन चाललेलं आहे तर याचा फायदा तुम्ही सर्वांनी घ्या तुम्हाला असे मार्गदर्शक तुमच्या समोर उभे केले जात आहेत की म्हणजे माझं सोडा माझ्या व्यतिरिक्त तुमच्या समोर जो पण मार्गदर्शक येईल तो मार्गदर्शक हा दहा ते पंधरा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेला मार्गदर्शक तुमच्या समोर येतोय त्यांच्या अनुभवाचा फायदा तुम्ही करून घ्या संदीप सर कायम तुमच्यासाठी तिथं मेंटॉर म्हणून आहेत कोणतीही अडचण जर तुम्हाला त्या ठिकाणी जाणवत असेल तर तुम्ही संदीप सरांना सांगू शकतात विषयाच्या बाबतीत तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही त्या त्या विषयाच्या शिक्षकाला तुम्ही विचारू शकतात इतकी सुंदर सोय आपल्याला सर्व करून दिलेली असताना आपण जर त्याचा उपभोग घेत नसू तर याच्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो आणि म्हणून ते सर्वांनी करा जिजाऊच्या माध्यमातून माननीय निलेशजी सामरे साहेब आपल्यासाठी जे प्रयत्न करतायत त्या प्रयत्नांना यश त्यांचं वैयक्तिक त्यामध्ये काहीच फायदा नाहीये पण त्यांना हे माहितीये तळागळातला विद्यार्थी जर प्रशासकीय सेवेमध्ये गेला तर तो विद्यार्थी त्याच्या सोबत त्याच्या परिवाराचा देखील उद्धार करेल हा विचार घेऊन पुढे ही संस्था जाते इतका प्रामाणिक विचार जर एखाद्या संस्थेचा असेल आणि आपण त्या संस्थेचा भाग असू तर ती आपली जबाबदारी आहे की आपण तितक्या तत्परतेने हे काम करायला पाहिजे तीस पर्यंतचे वर्ग आणि वर्ग मूळ तुम्हाला बघा जितकं साधं सोपं व्यवस्थित प्रेझेंटेशन मला देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केलाय आजच्या लेक्चर मध्ये मी व्हिडिओ ठेवलेला नाहीये कारण बऱ्याच प्रेझेंटेशन मध्ये माझा व्हिडिओ ठेवल्यानंतर काही प्रेझेंटेशन तुम्हाला दिसत दिसणार नव्हतं आणि म्हणून मी माझा व्हिडिओ ठेवलेला नाहीये पण मी आशा करतो की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे बघा पूर्ण वर्ग संख्यांचे गुणधर्म लक्षात घ्या कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एककसानी दोन तीन सात आठ हे अंक कधीच येत नाही याच्यासाठी तुम्ही स्वतः ऑब्झर्वेशन करा स्वतः ऑब्झर्वेशन केला स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तीस पर्यंतच्या ज्या तुम्ही वर्ग संख्या पाठ केल्या आहेत एखाद्या संख्येच्या एककसानी दोन तीन सात आठ येतोय का हे बघा काड्या दगडावरची रेग आहे पांढरी रेग आहे कोणत्याही वर्ग संख्येच्या एककसानी दोन तीन सात आठ हे अंक येत नाही याच्यावर ये प्रश्न विचारला जातो मी ज्यावेळेस प्रश्न डिस्प्ले करेल ज्यावेळेस प्रश्न तुम्हाला दाखवेल त्यावेळेस त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे पूर्ण ताकदीने हे करायचं आहे अभिनय तो कभी नाही आता जर हे तुम्ही करू शकल तर पुढे कधीच होणार नाही असा संदेश स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला द्या कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एककस्थानी दोन तीन सात आठ हे अंक कधीच येत नाही दुसरा नियम असा आहे आता या नियमावरून या प्रश्नाचं उत्तर द्या मी तुम्हाला तीस सेकंदाचा वेळ देतोय खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे चला <laughs> काय शिकलोय आपण कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या स्थानी दोन तीन सात आठ हे अंक कधीच येत नाही मग असे पर्याय तुम्ही उडवून टाका ज्यांच्या एकक स्थानी दोन तीन सात आठ हे अंक दिसत आहेत मला पहिल्या पहिल्या पर्यायाच्या स्थानी आठ दिसतोय म्हणजे माझा हा उत्तराचा पर्याय होऊ शकत नाही दुसऱ्या पर्यायाच्या स्थानी सात दिसतोय म्हणजे हा माझा उत्तराचा पर्याय होऊ शकत नाही तिसरा पर्यायाच्या एकक स्थानी मला तीन दिसतोय म्हणजे हा पण माझा उत्तराचा पर्याय होऊ शकत नाही तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने तुम्ही सांगू की उत्तर तुमचं पर्याय क्रमांक चार आहे पूर्ण वर्ग संख्या ही सात हजार सातशे चौवेचाळीस आहे नियम महत्वाचा हॅशटॅग करतोय त्याला कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी दोन तीन सात आठ हे कधीच येत नाही आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पण हे पटत असेल की याची कोणतीही एखादी नवीन गोष्ट आपल्या समोर जर आली आहे ना तर त्याची शहानिशा करा ती सत्य सत्य आहे की नाही हे तपासून बघा आणि ती जर सत्य असेल तर त्यानुसार त्याच्यावर काम करा तीस पर्यंतचे वर्ग आपण पाठ केलेले आहेत तुम्हाला त्यांच्या एककसानी कधीच दोन तीन सात आठ हे अंक दिसणार नाही ते सर्व मुद्दे लिहून घ्या तुम्हाला वेळ दिला जातोय सेशन जरी मी आजचं सेशन मॅरेथॉन वेने घेणार आहे मॅरेथॉन मार्गाने घेणार आहे तरी सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल इतक्या साध्या सोप्या मार्गाने मी लिहून दिलेलं आहे सर चला पुढचा प्रश्न पूर्ण वर्ग संख्येच्या एकक एक स्थानी पाच असेल तर दशम स्थानी दोनच असतो दोनच असतो लिहा हा नियम लिहा या नियमावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे जस बघा पाच वर्ग पंचवीस आहे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आहे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आहे पस्तीसचा वर्ग कसा करायचा ते मी तुम्हाला शिकवणारच यास बाराशे पंचवीस आहे पंचेचाळीस चा वर्ग 2, 000, 2, 000 दोन हजार दोनशे पंचवीस आहे शेवटचे दोन अंक बघा पंचवीस 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 म्हणजे एकच स्थानचा अंक जर पाच असेल तर दशम स्थानचा अंक हा निश्चितपणे दोन असला पाहिजे मग याच्यावर कसा प्रश्न विचारला जाईल बघा चला या प्रश्नाचं उत्तर मला देण्याचा प्रयत्न करा सर्वांनी पर्यायांकडे तिरकी नजर टाका पटकन पर्यायातील प्रत्येक संख्येचं वर्गमूळ काढण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो पहिला पर्याय हा पर तीन ने संपतोय म्हणजे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी तीन कधीच येत नाही आपण शिकलोय दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला दिसतोय की एकक स्थानी एक, एक पाच आहे पण दशमस्थानी दोन नाहीये म्हणजे आपण उत्तर होऊ शकत नाही एकक स्थानी पाच आहे पण दशमस्थानी दोन नाही म्हणजे हे पण उत्तर असू शकत नाही म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे दोन हजार पंचवीस नेहमी विचारल्या जाणाऱ्यांचा प्रश्न प्रकारे म्हणजे आज हा टॉपिक आपण कंप्लीट केल्यानंतर ज्या वेळेस आपण दिनदर्शिका घड्याळ अक्षरमाला सांकेतिक भाषा याच्यावर जसे आपण पी वाय क्यूज घेतले जुन्या प्रश्न मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये जसे प्रश्न विचारले गेले तसे पण प्रश्न मी घेईल त्यावेळेस तुम्ही हे पटापट सॉल्व्ह करणार आहे जर तुम्हाला हे सर्व नियम व्यवस्थित माहिती असतील तर तर ह्या नियमांची नोंद घ्या त्याच्या खाली मी जे प्रश्न देतोय ते तुम्हाला समजण्यासाठी मदत करतील की आपलं जे म्हणणं आहे ते कसं सिद्ध होतंय चला व्हेरी गुड पुढचा प्रश्न पुढचा गुणधर्म मी तुम्हाला सांगतो पूर्ण वर्ग संख्येच्या घ्या याच्यासाठी बघा हा चार्ट तुम्ही लिहून घ्या पहिल्यांदा लिहा हा चार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो हा इतकं सुंदर प्रेझेंटेशन तुम्हाला कुठच भेटणार नाही याची गॅरंटी आहे शिजाऊच्या माध्यमातून जे मार्गदर्शन सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो त्या मार्गदर्शनाला तोड नाही आहे ज्या प्रकारचे एफर्ट्स घेतले जात आहेत त्या एफर्ट्स सलाम आहे म्हणजे आपण सर्वांना आहे या प्रकारच्या मार्गदर्शनासाठी आपल्याला काय काय फीस भरावी लागते फीज भरून देखील आपल्याला अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळत नाही मी स्वतःची या ठिकाणी माझ्या स्वतःबद्दल काहीच सांगत नाहीये पण ज्या माध्यमातून जिजाऊ काम करते विद्यार्थी मित्रांनो ते उल्लेखनीय आहे लक्षात घ्या पूर्ण वर्ग संख्येतील अंकांची संख्या क्वचितच तुम्हाला अशा प्रकारचा शॉर्टकट कुठं बघायला भेटेल संख्येमध्ये जर एक अंक असेल तर पूर्ण वर्ग संख्येमध्ये एक तर दोन अंक असतात किंवा एक अंक असतो एकाची दुप्पट दोन याचे उदाहरण पण दिले नवाचा वर्ग एक्क्याऐंशी सर्वात मोठी दोन एक अंकी संख्या नऊ आणि नवाचा वर्ग होतो एक्क्याऐंशी ज्याच्यामध्ये दोन अंक आहेत सर्वात लहान एक अंकी संख्या एक ज्याचा वर्ग एक आहे एखाद्या संख्येमध्ये दोन अंक असतील तर त्याच्या वर्ग संख्येमध्ये येणाऱ्या अंकांची संख्या एकतर चार किंवा तीन असते आणि त्याच प्रूफ इथे बघा चा वर्ग आहे नऊ हजार आठशे एक ज्याच्यामध्ये चार अंक आहेत आणि दहाचा वर्ग शंभर ज्याच्यामध्ये तीन अंक आहेत थोडस लॉजिक ओळखण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो संख्येमध्ये दोन अंक असतील तर दोनाची दुप्पट चार अंक आणि त्याच्यापेक्षा एकने कमी तीन अंक मग हे लॉजिक पुढे कसं काम करते बघा संख्येमध्ये जर तीन अंक असतील तर त्याच्या येणाऱ्या पूर्ण वर्ग संख्येमध्ये एक तर सहा अंक येऊ शकतात किंवा पाच अंक येऊ शकतात आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ शकतो त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ शकतो ची तयारी आहे या माध्यमातून सर लक्षात घ्या ची तयारी आपण या माध्यमातून करतोय लक्षात घ्या तर हा चार्ट व्यवस्थित लिहून घ्या मग मला सांगा आता मी चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला विचारतोय संख्या जर पाच अंकी आहे विद्यार्थी मित्रांनो संख्या पाच अंकी आहे तर त्याच्या वर्ग संख्येमध्ये येणाऱ्या अंकांची संक... संख्या किती अंक किती येतील ते सांगा चला उत्तर आलं असेल तुमचं पाच अंकी संख्येमध्ये एकतर दहा अंक असतील किंवा नऊ अंक असतील चार्ट व्यवस्थित लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो कुठच मिळणार नाही पाच अंकी संख्येचा वर्ग जर तुम्ही करतायत तर याच्यामध्ये एकतर दहा अंक असतील किंवा नऊ अंक असतील चला मग या अनुषंगाने पटकन मला सांगा सहा अंकी संख्या असेल याच्याने लॉजिक डेव्हलप होईल आपलं सहा अंकी संख्या असेल तर त्याच्यामध्ये अंकांची येणारी संख्या ही किती अंकी असेल चला किती अंकी असेल यस एकदम बरोबर आहे एकतर बारा किंवा अकरा सहाची दुप्पट बारा किंवा अकरा एकदम बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर मला द्या चला या प्रश्नाचं उत्तर मला द्या खालीलपैकी कोणती संख्या तीन अंकी संख्येचा पूर्ण वर्ग संख्या आहे मग मला सांगा आता बघा असा विचार करा तीन अंकी संख्या आहे ओके तीन अंकी संख्या आहे संख्येमध्ये किती अंक आहेत तीन अंक आहेत तीन अंक आहेत तीन, तीन अंकी संख्येमध्ये एकतर सहा अंक असतील किंवा पाच अंक असतील असे पर्याय उडवून टाका ज्याच्यामध्ये सहा अंक नाही आहेत आणि पाच अंक नाही आहेत चला उडवा असे पर्याय चला उडवा असे पर्याय पहिला पर्याय तुमचा उडला आहे कारण त्याच्यामध्ये चारच अंक आहे दुसऱ्या पर्यायामध्ये किती दोन दोन चार आणि दोन सहा आणि दोन आठ म्हणजे हा पण उत्तर येणार नाही याच्यामध्ये पण खूप जास्त आहे आपण येणार नाही काहीच पी एच डी करायची गरज नाहीये तुमचं उत्तर पर्याय क्रमांक चार असणार आहे माझ्या मताशी सहमत असाल तर यस मना चॅटबॉक्स मध्ये तुमचा उत्तराचा पर्याय हा पर्याय क्रमांक चार असणार आहे त्याच्यात पीएच डी करायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड चला पुढचा मी नियम तुम्हाला सांगतोय वर्ग संख्या दशांश अपूर्णांकात असेल तर दशांश स्थळांची संख्या नेहमी समज असते यावर पोलीस भरतीवर खूप प्रश्न विचारले जात आहेत याचा अर्थ असा, असा होतो बघा पूर्ण वर्ग संख्या दशांश स्थळांची संख्या इथं किती आहे दोन आहे इथं दशांश स्थळ पुन्हा दोन आहे इथं दशांश स्थळांची संख्या चार आहे इथे दशांश स्थळांची संख्या सहा आहे म्हणजे जर दशांश अपूर्णांक रूपात जर तुमचा पूर्ण वर्ग असेल तर त्यामध्ये असणाऱ्या दशांश स्थळांची संख्या ही नेहमी समजते म्हणजे दोन दशांश स्थळ किंवा चार दशांश स्थळ किंवा सहा दशांश स्थळ आठ दशांश स्थळ आणि बघा दशांश स्थळ जर सोडे मी दशांश स्थळ जर विसरून गेलो तर ही संख्या काय पाचशे पंचवीस दोनशे पंचवीस म्हणजे हा पंधराचा वर्ग आहे ही संख्या काय एकशे चौरेचाळीस म्हणजे हा बाराचा वर्ग आहे ही संख्या काय पंचवीस म्हणजे पाच वर्ग आहे दशांश स्थळ विसरून जा फक्त संख्या घ्या तर, तर ही संख्या सहाचा वर्ग आहे तर लक्षात घ्या दशांश स्थळांचा जर वर्ग असेल तर दशांश स्थळांची संख्या ही नेहमी दोनाच्या पटीत असते सम असते चला मला या प्रश्नाचं उत्तर द्या पूर्ण वर्ग संख्यांचा गट दर्शवणारा पर्याय निवडा असा प्रश्न आहे खूप चांगला प्रश्न आहे प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला टेक युअर टाइम प्रश्न लिहून पण घ्या चला उत्तराचा पर्याय मला द्यायचा आहे बघा इथं एकच आहे एकच आहे म्हणजे हा उत्तराचा पर्याय होऊ शकत नाही पर्याय ये गेला इथं आहे दशांश स्थळांची संख्या असली पाहिजे म्हणजे दोन पण येत सी पण येत नाही बी येते का बघा हा बी येत आहे कारण बी मध्ये दशांश स्थळ इथं किती आहेत बघा चार आहेत इथं दोन आहेत इथं दोन आहेत इथं चार आहेत हा काय येणार दशांश स्थळांची संख्या एकच आहे म्हणजे तुमचं उत्तर बी यायला पाहिजे डी पण उत्तर येणार नाही आशा करतो तुमचं पण उत्तर हे डी चा आलेलं असेल व्हेरी गुड व्हेरी गुड याच लेवलचे मी कंबाईंड लेवलचे प्रश्न घेते बघा आणि ते, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता सर्वजण चला पुढचा गुणधर्म बघा पूर्ण वर्ग संख्येच्या बाबतीत पूर्ण वर्ग संख्येच्या उजवीकडील संख्या शून्यांची संख्या नेहमी समज असते ओके हा मुद्दा सर्वांनी लिहून घ्या पूर्ण वर्ग संख्येच्या उजवीकडे असणाऱ्या शून्याची संख्या नेहमी समज असते म्हणजे बघा सोळाशे हा दोन शून्य याचं वर्गमूळ घेताना काय करू आपण दोन शून्याचं काय करू एक शून्य आणि सोळाचं वर्गमूळ चार या प्रमाणे समजा असं तुम्हाला दिलं पंचवीस आणि त्याच्यावर चार शून्य आहे त्याचं वर्गमूळ घेताना चार शून्य म्हणून दोन शून्य येतील आणि पंचवीसचं वर्गमूळ पाच म्हणून पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी जर शून्य असतील तर त्यांची संख्या समज येते म्हणजे शून्यांची संख्या उजवीकडे एकतर दोन चार सहा आठ अशाच प्रकारची असते हा नियम समजला असेल तर चॅटबॉक्स मध्ये यस म्हणा चला हा नियम समजला असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा गुड व्हेरी गुड मॅरेथॉन सेशन बघा स्पीड मी तरी मॉडरेट ठेवलाय आतापर्यंतचा भाग तुम्हाला आवडला असेल तर चॅट बॉक्स मध्ये पटकर यस म्हणा पुढचा नियम तुमच्या समोर आहे आणि पूर्ण वर्ग संख्येचे हे गुणधर्म तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत हे पटकन लिहून घ्या पटकन लिहून घ्या चला ओके okay. आता बघा याच्यामध्ये असं म्हटलंय की पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर एक चार आणि नऊ असेल तर एकक स्थानी सम अंक येतो हे ये लिहून घ्या हे थोडस आपल्याला डिफिकल्ट जरी वाटलं तरी असू द्या जर पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी सहा असेल तर त्याचा विषम स्थानचा अंक त्याचा दशम स्थानचा अंक हा विषम असू त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेले विद्यार्थी मित्रांनो जर पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी पाच असेल तर त्याचा दशम स्थानचा अंक हा दोनच असतो ओके okay, आता आपण एक सुपरफास्ट मेथड्स कडे जाणार आहे संख्येच्या एकक स्थानी जर पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा करायचा लक्षात घ्या यु आर रेडी ऑल ऑफ यू प्रत्येक जण तयार आहे प्रत्येक जण तयार आहे व्हेरी गुड सो पूर्ण वर्ग संख्येच्या समजा एकक स्थानी पाच असेल तर त्याचा वर्ग करताना आपण एकदम सोपं उदाहरण घेऊ पंचवीस तर काय करा पहिल्यांदा पाच सेपरेट करा पाच सेपरेट केल्यानंतर पहिल्यांदा पाच सेपरेट करा ओके पाच सेपरेट केल्यानंतर बघा पाच वर्ग किती होतो पंचवीस पंचवीस लिहून टाका शेवटचे दोन अंक पंचवीस आता मला सांगा उरलेली संख्या कुठली आहे दोन दोनाची पुढची संख्या होते तीन दोन गुणीला तीन किती होतो सहा म्हणजे तुमचं उत्तर सहाशे पंचवीस यायला पाहिजे आणि सर्वजण मान्य करतात कि पंचवीसचा वर्ग हा सहाशे पंचवीस आहे मेथ समजले असेल तर यस मला पटकन लिहून घ्या समजा पस्तीसचा वर्ग मला करायचा आहे पस्तीसचा वर्ग करायचा पाच सेपरेट करू आपण पाचचा वर्ग काय लिहून टाका पंचवीस शेवटचे दोन अंक तीनाचा पुढचा अंक काय असेल चार असेल सो तीन चोक बारा आणि शेवटचे दोन अंक पंचवीस तुमचं उत्तर बाराशे पंचवीस येणार आहे समजा पासष्टचा वर्ग मला विचारला या पद्धतीने तर काय करू आपण सहा गुणीला सात आणि शेवटचे दोन पंचवीस साईन्साते बेचाळीस पंचवीस तुमचं उत्तर येणार आहे समजा या ठिकाणी आता तीन अंकी संख्या असेल तरी सुद्धा तेच काम करणार आहे पाच सेपरेट केला पाच वर्ग किती झाला पंचवीस ची पुढची संख्या किती झाली अकरा दहा गुणीला अकरा म्हणजे कितीला एकशे दहा पंचवीस तुमचं उत्तर असायला पाहिजे ती चारही उदाहरणं लिहून घ्या चारही उदाहरणं लिहून घ्या म्हणजे पाच व्यतिरिक्त जी पण संख्या उरते त्याची पुढील संख्या घेऊन गुणाकार करून आपला पहिला पाठ तयार होईल आणि शेवटचे दोन अंक हे पंचवीस असणार आहे चला चला तर बघा ही ट्रिक बऱ्याच लोकांना माहिती पण असेल ज्यांना माहिती असेल त्यांची रिव्हिजन होईल ज्यांना माहिती नसेल त्यांना एक नवीन गोष्ट माहिती पडेल आणि कमीत कमी तुम्हाला जे माहिती पडत आहे ते दहा लोकांपर्यंत शेअर करा कारण शेअरिंग इज केअरिंग माय डिअर फ्रेंड्स शेअरिंग इज केअरिंग तुम्ही तुम्ही जितकं शेअर करा तितकं तुमचा पण फायदा होईल आणि ज्याला शेअर करतायत त्याला त्याचा पण फायदा होणार आहे इतकं सोपं टेक्निक आहे परंतु ही मेथड आपण कोणासाठी वापरू शकतोय त्या संख्यांना वापरू शकतोय की ज्यांच्या एकक स्थानी काय पाच आहे चला खालील संख्यांचे वर्ग काढा चला मी तुम्हाला किती दिलेत बघा सात संख्या दिलेल्या आहेत सात मिनिटाचा सा वेळ बरोबर देतोय चला सात मिनिटाचा वेळ मी तुम्हाला दिलेला आहे सात प्रश्न आहेत त्यापैकी तीन मिनिट पूर्ण झालेले आहेत आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न प्रकार प्रकार डायरेक्ट विचारले जातात पोलीस भरतीमध्ये बाहुबली सारखा फील तुम्हाला येणार आहे या प्रकारचे प्रश्न प्रकार जेव्हा आपल्याला विचारले जातात त्या प्रकार त्यावेळेस एक विचित्र पद्धत आपण वापरत असतो जी स्पर्धा परीक्षेमध्ये मुळीच अपेक्षित नसते आणि या पद्धतीने तुम्हाला एक मिनिटाचा वेळ मी खूप जास्त दिलेला आहे काही विद्यार्थी मित्रांचे सर्व प्रश्नांचे उत्तर आतापर्यंत आलेले असतील मला पूर्ण खात्री आहे परंतु आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचंय आणि म्हणून मी सात मिनिटाचा वेळ दिलेला आहे तुम्ही जर या पद्धतीच्या बाबतीत एकदमच नवीन असाल तर थोडासा वेळ लागणं फार स्वाभाविक आहे तेवढा वेळ स्वतःला द्या परंतु नंतर सराव करून आपल्या कमीत कमी दहा मैत्रिणींना हे शेअर करून मग शेअर करणारा व्यक्ती हे आपला आई वडील भाऊ बहीण कोणी पण असू शकतो मित्र असू शकतो वर्गातला विद्यार्थी असू शकतो त्यांना शेअर करा बिकॉज शेअरिंग इज केअरिंग माय डियर फ्रेंड्स चला दोन मिनिटाचा वेळ राहिला त्याच्यानंतर या प्रश्नांचं डिस्कशन आपण करूया सात मिनिटाचा वेळ झालाय बघा सिक्स्टी फायव्ह चा स्क्वेअर करायचा तर फाय वेगळे करा सिक्स चा पुढचा नंबर सात आणि लास्टचे दोन डिजिट्स ट्वेंटी फाईव्ह उत्तर पाहिजे जरा चेक करा उत्तर बघा नाइंटी चा स्क्वेअर करा नाईन्टी चा स्क्वेअर करण्यासाठी नाईन सेपरेट केला आपण नऊ चा पुढची संख्या दहा आणि लास्ट चे दोन डिजिट्स सो तुमचं उत्तर येणार आहे नव्वद पंचवीस एकशे अकराचा वर्ग करण्यासाठी अकरा सेपरेट केला आपण अकराचा पुढचा नंबर बारा आणि शेवटचे दोन नंबर पंचवीस अकरा गुणिला बारा म्हणजे एकशे बत्तीस पंचवीस दोनशे पाच चा वर्ग करण्यासाठी वीस आपण वेगळा केला वीस ची पुढची संख्या एकवीस आणि शेवटचे दोन अंक हे पंचवीस असणार आहे म्हणजे तुमचं उत्तर चारशे वीस पंचवीस असेल बाहुबली फील आला असेल तुम्हाला इथं बघा पाच वेगळा केला तर काय ओढतो नव्याण्णव नव्याण्णव गुणीला शंभर आणि हा जगातील सर्वात सोपा गुणाकार आहे नव्याण्णव गुणीला शंभर म्हणजे दोन वेळेस नऊ आणि दोन वेळेस शून्य आणि त्याच्यानंतर पंचवीस नऊ हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे नऊ हजार नऊशे पंच्याण्णव गुणीला एक हजार जर आपण जर केलं तर याच उत्तर येणार आहे नऊ हजार तीन वेळेस नऊ तीन वेळेस शून्य आणि शेवटचे पंचवीस आणि शेवटच बघा एक हजार पाच चा वर्ग एक हजार पाच नाही येतो दहा हजार पाच चा वर्ग तर एक हजार वजा केल्यानंतर एक हजारची पुढची संख्या एक हजार एक आणि शेवटचे पंचवीस तर जस्ट विचार करा हे करण्यासाठी आपल्याला किती पापड पेलावे लागले असते किती पापड पेलावे लागले असते हे करण्यासाठी एक, एक शून्य कमी तुमचे पाचही प्रश्नांचे उत्तर बरोबर असेल आले असेल तर यस मना चॅट मध्ये ही मोठी उपलब्धी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे माहिती पाहिजे आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायलाच पाहिजे चला पुढचा आपण आता पद्धत घेणार आहे की एकक स्थानी जर एक असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा करायचा एकक स्थानी एक असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा करताय तो एकक सानी करा एक संख्यांचा वर्ग असेल तर काय करायचं बघा एक सेपरेट करा तर एकाचा वर्ग एक मधला पाठ बघा एका एक सोडून द्या दोन आहे तर याची दुप्पट घ्या दोनाची दुप्पट किती होते चार आणि शेवटी दोनाचा वर्ग घ्या दोनाचा वर्ग चार दोनाची दुप्पट चार आणि एक योगायोगाने इथे एकच अंक आलाय म्हणून तुमचं उत्तर होईल चारशे एक्केचाळीस याच पद्धतीने मला एकतीसचा वर्ग काढायचा असेल तर मी एक वेगळा करेन तर पहिला पाठ काय माझा तीनाचा वर्ग मधला पाठ तीनाची दुप्पट आणि शेवटचा पाठ एक सो तिनाचा वर्ग नऊ मधला पाठ तीन दुने सहा आणि एक म्हणजे उत्तर तुमचा आलं नऊशे एकसष्ट तेच जर मला एक्केचाळीसचा वर्ग करायची वेळ आली तर मी काय करणार आहे पहिला चार चाराचा वर्ग नंतर चार गुणीला दोन आणि शेवटचा एक चाराचा वर्ग सोळा चार दुने आठ आणि एक म्हणजे सोळाशे एकसष्ट एक्केचाळीसचा वर्ग झाला परंतु जर तुमचा एकाहत्तरचा वर्ग करायची वेळ आली तर पहिला पार्ट साताचा वर्ग दुसरा पार्ट सात गुणीला दोन आणि शेवटचा पार्ट एक साताचा वर्ग किती होता एकोणपन्नास सात गुन्हे चौदा आणि एक आता इथे दोन अंक आले मला एकच अंक अपेक्षित होता म्हणून मी चार ठेवेल आणि हा एक इकडे ऍड करून देईल तर तुमचं उत्तर येणारे पन्नास एक्केचाळीस तुम्हाला मुद्दा समजला असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये येस म्हणा आणि हे चारही उदाहरणं लिहून घ्या चला रेडन ऑल दिस फोर एक्झाम्पल्स व्हेरी गुड याच्यावर आपल्याला आता काही उदाहरणं सॉल्व चला। सात संख्या मी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत सर्व संख्यांचा वर्ग करण्याचा प्रयत्न करा चला मला पूर्ण खात्री कि तुमची सात मिनिटाच्या अगोदरच पण तरी सुद्धा मी थोडासा वेळ तुम्हाला जास्त देतोय चला परफेक्शन वर फोकस करण्याचा प्रयत्न करा परफेक्शन वर फोकस करण्याचा प्रयत्न करा आता बघा या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देऊन दिले जस्ट चेक करा एका मिनिटाचा वेळ मी देतोय तुमचे उत्तर किती बरोबर आले ते बघा तपासून बघा ओके okay. बघा एकाहत्तरचा वर्ग करताना काय करू आपण एक वेगळा करू आणि साताचा वर्ग पहिला भाग नंतर साताची दुप्पट आणि शेवटी एक साताचा वर्ग होतो एकोणपन्नास सात दोन्ही होता चौदा आणि एक दहा एक याच्यात ऍड होऊन जाईल म्हणून तुमचं उत्तर पाच हजार एक्केचाळीस येईल एक्क्याण्णवचा वर्ग करताना आपण पुन्हा एक सेपरेट केला नवाचा वर्ग मधला पाठ नऊ गुणीला दोन शेवटचा पाठ एक नवाचा वर्ग एक्क्याऐंशी नऊ दुने अठरा आणि शेवटचा पाठ एक हा एक इकडे ऍड होईल म्हणजे तुमचं उत्तर ब्याऐंशी एक्क्याऐंशी झालं एक्क्याऐंशीचा वर्ग करायचा म्हटलं तर एक सेपरेट केल्यानंतर आठाचा वर्ग पहिला पाठ आठ गुणीला दोन दुसरा पाठ आणि शेवटी एक सो स्वाठाचा वर्ग चौसष्ट आठ दुन्या सोळा आणि एक सोळाचा एक इकडे ऍड होईल तुमचं उत्तर पासष्ट एकसष्ट होणार आहे इथं थोडं तुम्हाला आव्हानात्मक वाटलं असेल तर बारा सेपरेट केला बाराचा वर्ग पहिला पार्ट नंतर बारा गुणीला दोन मिडल पार्ट आणि एक सो बाराचा वर्ग होतो एकशे चौवेचाळीस बाराचे दुप्पट होते चोवीस आणि शेवटी एक शे चोवीस मनला चार राहील आणि दोन इकडे ऍड होईल म्हणजे तुमचं उत्तर एकशे शेहेचाळीस एकवीस येणार आहे एकशे शेचाळीस एकवीस तुमचं उत्तर येणार आहे पुढचं बघा दोनशे एकचा वर्ग कसा केला तुम्ही वीस सेपरेट केला सो विसाचा वर्ग पहिल्यांदा वीस गुणीला दोन मधला पाठ आणि शेवटी एक सो विसा वर्ग त्याला चारशे विसाचे दुप्पट चाळीस आणि शेवटी एक हा चार इकडे ऍड होईल सो तुमचं उत्तर चारशे चार शून्य चार एक एकशे एक्कावन्नचा वर्ग कसा केला पाच एक सेपरेट केला पंधराचा वर्ग पहिला पाठ नंतर पंधराचे दुप्पट आणि शेवटी एक पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस पंधराचे दुप्पट तीस आणि शेवटी एक सो दोनशे अठ्ठावीस शून्य एक तुमचं उत्तर येणार आहे तीनशे एक चा वर्ग करताना तीस सेपरेट केला तिसाचा वर्ग मिडल पार्ट तीस गुणीला दोन शेवटचा पार्ट एक तिसाचा वर्ग होतो नऊशे तीस जुने होतात साठ आणि एक साठचा हा सहा इकडे ऍड होईल नऊशे सहा शून्य एक तुमचे सर्व साथीच्या साथी प्रश्न बरोबर आले असेल तर बॉक्स मध्ये यस म्हणा चला ऑल सेवन करेक्ट बॉक्स मध्ये यस म्हणा ठीक आहे तर ह्या स्पेसिफिक मेथड विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं की पाचान, एक पाच एकक क्षणी पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग आणि ह्या एकक स्थानी एक असणाऱ्या संख्यांचा वर्ग आता पुढचं आपल्याला बघायचं आहे की कोणत्याही दोन अंकी संख्येचा जर तुम्हाला वर्ग कर कोणतीही दोन अंकी संख्या कोणती कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग तुम्हाला करायचा असेल तर करा? लक्षात घ्या मग बघा आपण सुरुवात करू बत्तीस पासून सुरुवात करू सर्वजण सोबत राहा पहिल्यांदा नाव तीनाचा वर्ग लिहून घ्या इथं नऊ आणि दोनाचा वर्ग इथं लिहून घ्या चार आता काय करा या दोघांचा गुणाकार करा तीन दुने किती होतात सहा आणि त्याला आणि दोन ने गुण टाका सहा दुने बारा सहा दुने बारा आता हे करत असताना एक काम करा ही वर्ग संख्या लिहितात बत्तीसचा वर्ग जेव्हा तुम्ही लिहितायत तेव्हा हे दोन अंकी संख्यांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा तिनाचा वर्ग शून्य नऊ आणि दोनाचा वर्ग शून्य चार असं लिहा तीन दुने सहा आणि सहा दुने बारा हा वर्गचा सिंबॉल आहे पण तरी त्याला गुणून टाका म्हणजे लिहा आणि यांची बेरीज जर तुम्ही केली तर बघा चार इथे शून्य लिहून टाका चार नंतर दोन नऊ एक दहा म्हणजे बत्तीसचा वर्ग झाला बत्तीसचा वर्ग झाला एक हजार चोवीस तुम्हाला समजलं नसेल तर अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ तुम्ही कोणत्याही वर्ग कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग, वर्ग, सा वर्ग, सा वर्ग या पद्धतीने करू शकतात तीन छत्तीसचा वर्ग करायचा तीनाचा वर्ग शून्य नऊ छत्तीसचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस ज्याच्या दोन अंक आहेत काही अडचण नाही या दोघांचा गुणाकार करा तीन सक अठरा अठरा दोन छत्तीस इथं छत्तीस असेल लिहा इकडे एक शून्य एक शिकडे एक शून्य ओके आता बेरीज करा दोघांची हा सहा इथं इथं सहा तीन नऊ आणि नऊ आणि तीन बारा छत्तीसचा वर्ग होतो विद्यार्थी मित्रांनो बाराशे शहाण्णव तुम्हाला मेथड आवडली असेल समजली असेल चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा आणि हे दोघ उदाहरण लिहून घ्या चला कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग तुम्ही या पद्धतीने करू शकता कोणतीही दोन अंकी संख्या आणि एकूण दोन अंकी संख्या किती आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वात लहान दोन अंकी संख्या ही दहा आहे आणि सर्वात मोठी दोन अंकी संख्या ही नव्याण्णव आहे तुम्ही या पद्धतीने कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग करू शकतात कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग तुम्ही स्वतःच उदाहरण लिहा कोणतीही दोन अंकी संख्या लिहा तिचा वर्ग या पद्धतीने करा आणि तुमचं उत्तर कॅल्क्युलेटरच्या मदतीने तपासून बघा प्रचंड कॉन्फिडन्स येणार आहे एक वर्ग काढण्यासाठी तुम्हाला तीस सेकंदाच्या वर लागणार नाही विद्यार्थी मित्रांनो असे हजारो सेकंद आपण दिवसामध्ये वाया घालतो लक्षात घ्या आपला दिवस हा चोवीस तासांचा असतो चोवीस तास म्हणजे चौदाशे चाळीस मिनिट आणि ह्या पुन्हा चौदाशे चाळीस ला जर तुम्ही साठ ने जर गुणलं तर तेवढे सेकंद ढोबळमानाने आपल्याला बराच वेळ सेकंदांमध्ये आपल्याला बराच वेळ भेटतो तो वेळ जर युटिलाइज केला मित्रांनो तर काहीच अडचण नाहीये रे काहीच अडचण नाहीये उगस तुम्ही अशी सबब देऊ नका की सर वेळच नाहीये हे करायला वेळ बर हे करायला वेळ नसेल तर मग कोणत्या गोष्टीसाठी तुमच्याकडे वेळ आहे रील्स बघण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे रील्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो आभासी दुनिया आहे सर रील्स मधल्या सर्व गोष्टी बघून तुम्हाला तेवढ्यासाठी हसू येत ते चेहऱ्यावर स्मित असते असत तुमच्या बर वाटत तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला प्रलोभनात ओळून घेऊन जातात त्याचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये आपलं करिअर बनवण्यामध्ये काहीच नाहीये काहीच नाहीये म्हणून अशा गोष्टी तुम्ही करा की ज्या तुमच्यासाठी आवश्यक आहेत आवश्यक आहे मग समजा मी जर म्हटलं तर इथं छपन्नचा वर्ग करा छप्पन्नचा वर्ग पाच वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस असं लिहून टाका आता पाच सग तीस तीस जुने साठ साठ इथं लिहा इथे एक शून्य इथे एक शून्य ठेवून द्या बेरीज करा सहा तीन पंचवीस आणि सहा एकतीस झालं द्यार फोर फिफ्टी सिक्स स्क्वेअर इज इक्वल टू थ्री वन थ्री सिक्स काय कठीण आहे मला सांगा ह्याच्यासाठी जर ट्रेडिशनल पद्धत तुम्ही वापरली तर ती इतकी हॉरिबल आहे इतकी हॉरिबल आहे की तुम्हाला कमीत कमी तुमचा दोन तीन चार पाच मिनिटाचा वेळ कुठं निघून जाईल हे देखील तुम्हाला समजणार नाही ही पद्धत समजत असेल उमजत असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये येस मला मी तर म्हणेल नव्वद संख्यांचा वर्ग काढून टाका ना या पद्धतीने कशाला थांबवलायच होताला कुठं लपवून ठेवलायच स्वतःला मग चौऱ्याऐंशीचा वर्ग जर मला करायचा आहे करा पटकन चौऱ्याऐंशीचा वर्ग करा आणि तुमचं उत्तर मध्ये टाका मी तुम्हाला देतो अठ्ठ्याहत्तरचा वर्ग करा चौऱ्याऐंशीचा चा वर्ग करा आणि शहाण्णवचा वर्ग करा चला करा सर्वांनी टेक युअर टाइम आता एवढा वेळ पुरेसा आहे विद्यार्थी मित्रांनो एवढा वेळ पुरेसा आहे म्हणजे आता मी इथं जर बघा दोन पार्ट करा साताचा वर्ग किती होतो एकोणपन्नास आठाचा वर्ग होतो चौसष्ट झाला हे साते आठ छप्पन छप्पन गुणीला दोन केलं तर एकशे बारा होतात लिहून टाका असे एकशे बारा इथं डॅश ठेवलं शून्य ठेवलं तरी चालेल चार आणि बेरीज करायची याची चार अधिक काहीच नाही म्हणजे चार सहा दोन आठ इथं शून्य कॅरी वन झालं उत्तर तुमचं सहा हजार चौऱ्याऐंशी बघा चेक करा <laughs> कॅल्क्युलेटरच्या मदतीने चेक करा अठ्यात्तर गुणीला अठ्यात्तर तुमचं उत्तर तेच येणार या ठिकाणी आठ आठाचा वर्ग चौसष्ट क्षाराचा वर्ग सोळा लिहिली ही संख्या चला कर आठ चौक बत्तीस झाले बत्तीस ची दुप्पट चौसष्ट इथं लिहा इथं काहीच नाही इथं काहीच नाही तर बेरीज करायची आपल्याला सहा पाच सहा चार दहा झालं सात हजार छप्पन्न आणि तुम्हाला हे चेक करण्यासाठी कॅल्क्युलेटर आहे ना तुमच्या मदतीसाठी हे केव्हा तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करा तुमचं पूर्ण कॅल्क्युलेशन झाल्यानंतर अगोदर करू नका कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तुम्ही एकदा तपासून बघा तपासून बघा शहाण्णवचा वर्ग मला करायचा आहे नवाचा वर्ग एक्क्याऐंशी सहाचा वर्ग छत्तीस ओके इतकं त्यांना वेगवेगळ्या लिहिण्यापेक्षा आपल्याला जवळ लिहावं लागेल त्यांना त्यांच्यामध्ये ब्रेकअप करू नका हम्म नवाचा वर्ग एक्क्याऐंशी सहाचा वर्ग छत्तीस नऊ सख चोपन्न चोपन आणि ची दुप्पट होते एकशे आठ ती एकशे आठ अशी लिहा इथं काहीच नाही सर्वांची बेरीज करा सहा आठ आणि तीन अकरा हजार एक इथं दोन आणि नऊ आणि ब्याण्णव सोळा हे तुमचं उत्तर येणार आहे आशा करतो की तुमचं सर्वांचे उत्तर हे तिघ उत्तर आले असतील तिघ उत्तर तुमचे आले असतील तर आता कोणतीही दोन अंकी याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारला होतो आपल्याला पोलीस भरती कोणतीही दोन अंकी संख्या जर आपल्या समोर आली तर त्याचा वर्ग आपण या पद्धतीने करू शकतो सर्टन लॉजिक आहे याला या पद्धतीने आपण नक्की करू शकतो अजून मी तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप व्हावा याच्यासाठी तीन संख्या देतोय चला सदुसष्टचा वर्ग चौऱ्याहत्तरचा वर्ग आणि शहाऐंशीचा वर्ग चला टेक युअर टाइम मला पूर्ण खात्री की तुम्हाला आणि बघा थोडासा वेळ लागत असेल तर लागू द्या मी तुम्हाला वेळ देण्याचं कार्य हा वेळ देण्याचं कारण असं आहे की यायला पाहिजे नवीन मेथड असेल आपल्यासाठी तर थोडासा वेळ लागणं स्वाभाविक आहे दोन भाग केले आपण सहाचा सा वर्ग काय झाला छत्तीस साताचा सा वर्ग एकोणपन्नास सात सकम सा बेचाळीस बेचाळीस गुणीला दोन चौऱ्याऐंशी इथं काहीच नाही इथं काहीच नाही बेरीज करा सो नऊ आठ चौवेचाळीस चेक करून घ्या आणि इमिजिएटली चेक करा म्हणजे आपल्याला त्या शं, शंका राहणार नाही चौऱ्याहत्तर मधला सात सेपरेट केला साताचा वर्ग एकोणपन्नास चाराचा वर्ग सोळा सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस ची दुप्पट छप्पन डॅश डॅश बेरीज करा सहा सात चोपन झालं उत्तर शहाऐंशीचा वर्ग करायचा आठाचा वर्ग चौसष्ट सहाचा वर्ग छत्तीस आठ सख अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ची दुप्पट किती झाली शहाण्णव डॅश डॅश सहा नऊ तीन सात तिघ उत्तर जर बरोबर आले असतील तर बॉक्स मध्ये येस म्हणा जितका जास्त सराव आपल्याला करून घेतील आतापर्यंत आपण सहा संख्यांचे सहा संख्यांचे वर्ग केलेले हम्म आणि एकूण किती दोन अंकी संख्या एकूण किती विद्यार्थी मित्रांनो एकूण नव्वद दोन अंकी संख्या आहेत एकूण नव्वद दोन अंकी संख्या अजून मी तुम्हाला तीन संख्या देतोय प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा चला काही राहून गेलं असेल चूक झाली असेल तर दुरुस्त करा एकोणसाठचा वर्ग त्रेसष्टचा वर्ग आणि चा वर्ग चला टेक युअर टाइम आता बघा इतका चांगल्या प्रकारे आपला सराव या ठिकाणी झालेला आहे तर तुमचं सहज उत्तर आले असतील बघा तर या ठिकाणी आपण पाच सेपरेट केला तर पाच वर्ग पंचवीस आणि नवाचा वर्ग एक्क्याऐंशी लिहिला नवा, नवा पाच पंचेचाळीस पंचेचाळीस जुने नव्वद इथं काहीच नाही लिहायचंय आपल्याला बेरीज करा तर एक आठ आणि चौतीस तुमचं उत्तर असायला पाहिजे इथं या ठिकाणी तिनाचा सहाचा वर्ग छत्तीस फक्त तिनाचा वर्ग लिहिताना तो दोन अंकीच्या स्वरूपात लिहा तो शून्य नऊ सहा त्रिक अठरा अठरा दोन छत्तीस आपल्याला ऍड करायचं यांची बेरीज करायची आहे इथं नऊ जसा तसा इथं सहा आणि इथं एकोणचाळीस तर इतकं सहजतेने होणार आहे बघा नवाचा वर्ग एक्क्याऐंशी आठाचा वर्ग चौसष्ट हे दोन संख्या तयार झाल्या नवी आठे बहात्तर ची दुप्पट एकशे चौवेचाळीस ती अशी लिहायची आहे इथे काहीच नाहीये तर, तर हा चार एक, एक सहा चार दहा हा एक हे किती झाले सहा आणि हे नऊ चा वर्ग नऊ हजार सहाशे चार या प्रकारचे उत्तर तुमचे असतील तर तुम पटकन चॅटबॉक्स मध्ये यस म्हणा सुपवास मेथड आपण या पद्धतीने कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग करू शकतो कोणत्याही दोन अंकी संख्येचा घ्या ना कोणतीही संख्या कशाला तुम्ही रोखून ठेवलंय तुम्ही स्वतःला नव्वद संख्या विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जवळपास तीन त्रिक नऊ एक कमीत कमी दहा ते पंधरा संख्या घेतल्या पंचाहत्तर संख्या तुमची वाढ बघतायत काढा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सातत्य माणसाला परफेक्शनिस्ट बनवत मास्टर बनवत या वाक्यावर विश्वास ठेवा या वाक्यावर विश्वास ठेवा समजलंय मला येत आहे मग आता काही करायची गरज नाही बघू करू या प्रकारचे प्रश्न देऊन स्वतःला हुलकावणी देऊ नका स्वतःला हुलकावणी देऊ नका हे टोटली तुमचं तुमचा स्वतःचा सेल्फ लॉस आहे बॅच सुरू झाल्यापासून मी बघतो विद्यार्थी मित्रांनो मी हे मेन्शन करणं गरजेचं काय संदीप सर तुमचं कंटिन्युअस फॉलोअप घेत आहेत कंटिन्युअस फॉलोअप घेत सिन्सिअर एफर्ट्स ते करतायत जिजाऊच्या माध्यमातून ही काळजी घेतली जाते की तुमचा एकही क्षण वाया जायला नको आणि जर त्या वेळेच महत्व तुम्ही आज जर ओळखलं नाही पुढे जाऊन पस्तावा जब चिडिया गई से क्या होत एकदा गेलेली वेळ आणि नदीचं पाणी कधीच परत येत नाही म्हणून या लाईव्ह सेशन्स मध्ये सहभाग घ्या पेपर पेन्सिल वापरा जे प्रॅक्टिस ला देत। का थांबतोय मी दोन तीन मिनिटं का थांबतोय माझं बोलणं का थांबवतोय तुम्ही करावं म्हणून एखादी पद्धत आपल्याला समजली त्या पद्धतीचं लगेच इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे अदरवाईज अडचण निर्माण होते आणि म्हणून मी ह्या सर्व्या गोष्टी या ठिकाणी करतोय चला आता खालील संख्यांचे वर्ग काढा चला सात वर्ग दिलेले आहेत पटकन करा करा सर्वांनी सात प्रश्न दिले आहेत सात प्रश्नांचे उत्तर मी तुमच्या समोर डिस्प्ले करतोय जस्ट चेक इट माय डिअर फ्रेंड्स जस्ट चेक इट तुमच्या सातच्या सात बरोबर आले असतील तर बॉक्स मध्ये यस म्हणा सातच्या सात बरोबर आले असतील बॉक्स मध्ये यस म्हणा mm. कोणतीही दोन अंकी संख्या आपल्या समोर जर आता आली तर आपण त्या संख्येचा वर्ग या पद्धतीने आपल्याला करता येणार लक्षात घ्या आता बघा आपण अशा संख्यांचा वर्ग करणार आहेत तुम्ही जर सर्वजण रेडी असाल मी स्क्रीन शेअर करतो शंभराच्या जवळ असणाऱ्या संख्यांचा वर्ग चला असं हेडिंग द्या शंभराच्या जवळ असणाऱ्या संख्यांचा वर्ग अगदी सोपं हो आहे बघा समजा एकशे चारचा वर्ग मला करायचा आहे एकशे चारचा वर्ग मला करायचा आहे ना तर पहिल्यांदा मी एकशे चार ची तुलना करणारे शंभराशी शंभराशी तुलना करणार तुलना करा कितीने जास्त आहे शंभरापेक्षा चारने मग एकशे चार मध्ये एक चार, चार मिळवा आणि शेवटी चाराचाच वर्ग लिहा तो एकशे चार अधिक चार किती झाले एकशे सोळा आणि चाराचा वर्ग किती होतो सोळा फक्त ही काळजी घ्यायची आहे की या शेवटच्या भागामध्ये तुम्हाला दोन अंक मिळाला पाहिजे आणि दोन अंक आहेत म्हणून तुमचं उत्तर होईल एकशे सोळा सोळा अजून एक उदाहरण घेऊ एकशे सहाचा वर्ग मला करायचा आहे एकशे सहाचा वर्ग करायचा एकशे सहा शंभरापेक्षा सहाने जास्त म्हणून सहा त्याच्यात आपण मिळवला आणि शेवटी सहाचा वर्ग लिहिला एकशे सहा अधिक सहा किती एकशे बारा आणि सहाचा वर्ग छत्तीस शेवटच्या भागामध्ये दोन अंक आहेत म्हणून तुमचं उत्तर एकशे बारा छत्तीस झालं उत्तर एकशे आठचा वर्ग करायचा आहे एकशे आठ हा शंभरापेक्षा किती न जास्त आठ म्हणून त्या संख्येमध्ये आठ मिळव आपण शेवटी आठाचा वर्ग लिहू सो so, एकशे आठ अधिक आठ म्हणजे किती आला एकशे सोळा आणि आठाचा वर्ग चौसष्ट ज्याच्यामध्ये दोन अंक ऑलरेडी आहेत तर तुमचं उत्तर एकशे सोळा चौसष्ट झाले आय होप तुम्हाला समजलं असेल काही वेळेस सिच्युएशन असेल बघा एकशे तीनचा वर्ग एकशे तीन हा शंभरापेक्षा कितीने जास्त तीन ने जास्त आहे सो तीन मिळवाने शेवटी तिनाचा वर्ग लिहा एकशे तीन अधिक तीन एकशे सहा आणि तिनाचा वर्ग नऊ पण त्या तिनाच्या वर्गाला आपण दोन अंकीच्या स्वरूपात लिहायचं शून्य नऊ लिहायचंय आणि म्हणून तुमचं उत्तर एकशे सहा शून्य नऊ होणार आहे समजा एकशे चा वर्ग मला करायचा एकशे दोन शंभरापेक्षा पेक्षा न जास्त दोन ने जास्त आहे आणि शेवटी दोनचा वर्ग लिहू आपण एकशे दोन अधिक दोन किती एकशे चार आणि दोनाचा वर्ग चार आहे पण त्याला दोन अंकी स्वरूपात लिहायचं शून्य चार म्हणून तुमचं उत्तर होणार एकशे चार शून्य चार आय होप हा मुद्दा तुम्हाला सर्वांना समजला असेल याच्याच उलट समजा तुम्हाला अशी सिच्युएशन आली एकशे बाराचा वर्ग एकशे बाराचा वर्ग करताना एकशे बारा अधिक बारा आणि शेवटी बाराचा वर्ग सो एकशे बारा एक बारा किती होतात एकशे चोवीस आणि इथं बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आता इथं आपल्याला शेवटच्या भागात तीन अंक भेटले आपल्याला दोन अंकांची गरज होती तीन अंक भेटले तर दोन अंक ठेवा आणि हा एक भाग इकडे ऍड करा तुमचं उत्तर होणार एकशे पंचवीस चौवेचाळीस म्हणजे सिम्पल आहे जर अंकांची कमतरता भासली तर ती शून्याने आपल्याला पूर्ण करायची आहे जास्त अंक जर शेवटच्या भागात आले तीन दोनापेक्षा जास्त आता दोनापेक्षा दोनच काय अरेंज करतोय आपण कारण आपण संख्या शंभराशी तुलना करतोय आणि शंभराच्या उजवीकडे दोन शून्य आहेत म्हणून तर दोनापेक्षा जास्त अंक आले तर दोन अंक ठेवा आणि एक उरलेला अंक डाव्या भागामध्ये ऍड करा चला सर्व उदाहरणं लिहून घ्या मी तुम्हाला काही मिनिटांचा वेळ देतोय चला तर इतकं सोपं हो बघा इतकं सोप हो आहे सर्वांचं लिहून झालं असेल घ्या महत्वाच्या गोष्टींची नोंद घ्या शेवटच्या दोन शेवटच्या भागामध्ये दोन अंक नसतील तर दोन अंक आणावे लागतील आपल्याला किंमत न बदलवता नवाला मी शून्य नऊ लिहू शकतो यास लिहू शकतो किंमत न बदलवता मी चाराला शून्य चार लिहू शकतो नक्की लिहू शकतो आता याच वर मला काही प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे मी काही प्रश्न देतोय बघा आता योगायोगाने मी ह्या सर्व्या संख्या अशा घेतल्या आहेत की त्या शंभरापेक्षा जास्त होत्या चला एकशे चा वर्ग एकशे चारचा वर्ग चला एकशे चा वर्ग करण्याचा प्रयत्न करा सर्वांनी एकशे तेराचा वर्ग एकशे दोनचा वर्ग एकशे एक चा एक वर्ग एकशे चौदाचा वर्ग आणि एकशे सोळाचा वर्ग चला करा गॅस जरा संख्या घ्या दहा मिनिटाचा वेळ देतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ मिनिटाचा वेळ देतो आयुष्यात इतक्या कमी वेळात कधी उत्तर काढले नसतील तुम्ही चला करा सर्वांनी चला आशा करतो की सर्वांचे उत्तर आले असतील मी पटापट पटापट याच्या प्रश्नांचे उत्तर देतोय तुम्हाला पटकन तुम्हाला व्हेरीफाय करता येईल हा दोन हजार एक हजार सात हा सॉरी एकशे सात हा शंभरापेक्षा सात ने जास्त आहे तर एकशे सात एक अधिक सात आणि शेवटी साताचा वर्ग तर एकशे चौदा एकोणपन्नास तुमचं उत्तर येणार आहे एकशे चार हा शंभरा पेक्षा चार ने जास्त आहे म्हणजे चार मिळवा आणि शेवटी चाराचा वर्ग लिहा एकशे सोळा आणि चाराचा वर्ग सोळा आहे दोन अंक येतात म काही अडचण नाही एकशे आठ म्हणजे एकशे आठ अधिक आठ आणि शेवटी आठाचा वर्ग सो इथं एकशे आठ येणार आहे एकशे आठ इथं एकशे सोळा आणि सहा आठाचा वर्ग चौसष्ट काही अडचण नाही एकशे तेरा हा तेराने जास्त आहे आणि शेवटी तेराचा वर्ग सो एकशे सव्वीस आणि तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर तर हा एक इकडे ऍड होईल तर तुमचं पूर्ण उत्तर या ठिकाणी एकशे सत्तावीस एकोणसत्तर येणार आहे एकशे दोनचा वर्ग करताना हा दोन ने जास्त आहे म्हणून दोन ऍड करा आणि दोनाचा वर्ग लिहा एकशे दोन अधिक एक दोन एकशे चार आणि दोनाचा वर्ग शून्य चार लिहा म्हणून तुमचं उत्तर एकशे चार शून्य चार असणार आहे एकशे एकचा वर्ग एकशे एक हा एक ने जास्त आहे म्हणून एक मिळवा आणि एकाचा वर्ग लिहा एकशे एक अधिक एकशे दोन आणि शेवटी एकाचा वर्ग शून्य एक सो तुमचं उत्तर एकशे दोन शून्य एक येणार आहे एकशे चौदाचा वर्ग करताना हा एकशे चौदा ने मोठा आहे म्हणून चौदा ऍड करा आणि शेवटी चौदाचा वर्ग त्याच्यामध्ये ऍड करा चौदाचा वर्ग लिहा एकशे अठ्ठावीस एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव मध्ये दोन अंक येतात म्हणून एक इकडे ऍड करा तुमचं उत्तर एकशे एकोणतीस शहाण्णव येणार आहे तर इतक्या सहजतेने तुम्ही करणार आहे एकशे सोळा हा शंभरापेक्षा सोळाने जास्त म्हणून सोळा ऍड करा आणि सोळा सोळाचा वर्ग शेवटी लिहा एकशे बत्तीस आणि सोळाचा वर्ग होतो दोनशे छप्पन्न दोनशे छप्पन मधला दोन इकडे ऍड होईल तुमचं उत्तर एकशे चौतीस छप्पन्न येणार आहे मला पूर्ण खात्री आहे तुमच्यातल्या प्रत्येकाचं उत्तर हे आलेलं असेल पूर्ण खात्री आहे पूर्ण खात्री आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपलं हे मॅरेथॉन सेशनचा फर्स्ट पार्ट आपला होता ज्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या क्लुप त्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तीस पर्यंतचे वर्ग आपले पाठ असले पाहिजे कोणत्याही परिस्थितीत मग त्याच्यासाठी तुम्ही काही सबब मला आणि मी याचा आग्रह धरलेला आहे तीस पर्यंतचे वर्ग तुमचे पाठ असायला पाहिजे याचा आग्रह मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून मी याचा आग्रह धरलेला आहे म्हणजे ते पाठ असलेच पाहिजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचे जर तीस पर्यंतचे वर्ग पाठ नसतील तर तो मोठा गुन्हा आहे असं मी समजतो छोट्या छोट्या गोष्टी करा ज्या गोष्टी तुम्हाला सहज करता येत असतील त्याच्यामध्ये इतके परफेक्ट व्हा की त्याच्याशी संबंधित जर प्रश्न विचारला गेला तर तो कितीही कठीण विचारला गेला तरी तो आपला चुकायला नको किंवा तो आपला सुटायला नको स्ट्रॅटेजीज बनवा इतक्या प्रेस्टिजियस संस्थेमधून जर तुम्ही मार्गदर्शन घेत असाल तर स्वतःची एक स्ट्रॅटेजी बनवा फक्त अभ्यास करायचा म्हणून करू नका योग्य पद्धतीने जर योग्य मार्गदर्शनाने तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकता अदरवाइज अभ्यास तर लाखो विद्यार्थी करतायत ना तुमच्या सोबत करतायत तुम्ही एकटे नाही येत अभ्यास करणारे तुमच्या सोबत लाखो विद्यार्थी करतायत म्हणून संदीप सर पुन्हा पुन्हा सांगत असतात स्पर्धा फार तीक्ष्ण आहे नजर हटी दुर्घटना घटी अशा पद्धतीची ही स्पर्धा आहे मग त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपण सर्वांगाने परिपूर्ण असलं पाहिजे सर्वांगाने परिपूर्ण असलं पाहिजे कोणतीही गोष्ट आपल्या तयारीतून सुटायला नको ही माफक अपेक्षा जिजाऊच्या मार्फत आपल्याकडून केली जाते बरं याच्यामध्ये काही वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आणि म्हणून जे तुम्हाला सांगितलं जात आहे जे करवलं जात आहे ते प्रामाणिकपणे करा इतका सल्ला मी तुम्हाला देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण आजचं से मॅरेथॉन सेशन या ठिकाणी थांबवतोय जर तुम्हाला या ट्रिक समजल्या असतील आवडल्या असतील तर यस मना, लाइक लाईक करा आणि तुमच्यासारख्या पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जिजाऊचा हा प्रचार प्रसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या ठीक आहे चलो थँक यू व्हेरी मच बाय बाय अँड हॅपी लर्निंग